नमस्कार, मी ओंकार निंबाळकर। पाहूयात कृषी संबंधित महत्त्वाच्या बातम्या। सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या जातात, असे असताना मात्र या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, यामुळे शेतकरी यापासून वंचित राहतात। आता खरीप हंगामात ई पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी केली आहे, पण रब्बी हंगामात या प्रक्रियेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे। याबाबत अनेकांना माहिती देखील नव्हती। आता हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणीच्या दरम्यान शेतकऱ्यांना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत, यामुळे या योजनेपासून शेतकरी वंचित राहणार आहे। सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात ऊसाचे क्षेत्र जास्त असले तरी आता सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे। या मालात कचरा खडे असतील तर उत्पादित मालाचा भाव कमी होतो। शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची निवड लक्षात घेऊन 5 मेट्रिक टन प्रतितास क्षमता असलेल्या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे। याबाबत सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथे डोळ्याचे पारणे फिटेल असा सोहळा महाशिवरात्रीनिमित्त रंगलेला होता। गावात या वेगळ्या कार्यक्रमाची चर्चा होती। गावातील माजी सरपंच भगवान हारगुडे यांच्या कुटुंबियाने गायीचेच डोळे जेवण घातले आणि सर्व काही विधिवत करून अख्ख्या गावाला या ठिकाणी या कार्यक्रमात बोलवले होते। यंदा कोकणचा हापूस आंब्याबरोबरच कर्नाटक आंब्याचा देखील चांगला दर मिळत आहे। हापूस आणि कर्नाटक हापूस यामध्ये फरक समजत नसल्याने त्या ठिकाणी अनेकांची फसवणूक होत आहे, यामुळे या ठिकाणी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। राज्यात गेल्या महिन्याभरापासून युरियाची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी यासाठी पळापळ करत असून आपली पिके जगवण्यासाठी त्यांना युरिया उपलब्ध व्हावा याची मागणी ते करत आहेत। तसेच काही ठिकाणी वाढीव दराने देखील युरियाची विक्री केली जात आहे। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण। धन्यवाद।